सध्या सर्वत्र पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये अनेक साथीचे आजार देखील होत असतात. तसेच पावसामध्ये भिजल्यामुळे सर्दी, खोकला यांसारखे आजार होऊन अनेक जण आजारी पडतात. तर यासाठी काही आयुर्वेदिक काड्यांमुळे थोडा आराम मिळण्यास देखील मदत होत असते. परंतु हे काढे कसे बनवायचे व ते कुठले काढे आहेत याविषयीची माहिती आपण डॉक्टर सचिन पवार यांच्याकडून जाणून घेऊयात. पावसाळ्यामध्ये उत्पन्न होणारे सर्दी, खोकला, घसादुखी अशा प्रकारचे जे लक्षण आहेत, या लक्षणांना आपल्याला काही आयुर्वेदिक काढ्यांपासून हा आराम मिळतो. तर या काढ्याविषयी आपण आता सविस्तर आज माहिती घेणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम जो काढा आहे तो म्हणजे तुळशी आणि अद्रक. याच्यामध्ये तुळशीचे आपल्याला 10-15 पानं घ्यायची आहेत. अद्रकचा 1 चमचा रस घ्यायचा आहे आणि 2 कप पाणी टाकून त्याला चांगलं उकळायचं आहे. आणि एवढं उकळायचं की ते 2 कपाचं 1 कप पर्यंत पाणी होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा मध टाकून हा तुळशी अद्रक काढा तुम्ही या लक्षणांसाठी घेऊ शकता. त्यानंतरचा काढा आहे तो म्हणजे हळद आणि काळी मिरी. याच्यामध्ये आपल्याला घ्यायची हळद 1 चमचा, काळी मिरी 1/2 चमचा, 2 कप पाणी घेऊन हे चांगलं 5-10 मिनिटं उकळायचं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 1 चमचा मध टाकून हे तुम्हाला काढा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतरचा काढा आहे तो म्हणजे गवती आलं चहा. गवती आलं काढा म्हणायचं याला आपल्याला, किंवा गवती आलं चहा पण याला म्हणू शकतो. याच्यामध्ये 1 ते 2 असे स्टेम्स हे गवती चहाचे घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक टाकायचं, अद्रकचा रस किंवा अद्रक खिसून टाकायचे आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 कप पाणी घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण 5-10 मिनिटं उकळून याच्यामध्ये 1 चमचा मध घालून तुम्ही ते घेऊ शकता. त्यानंतरचा जो काढा आहे तो म्हणजे तुळशी आणि लवंग काढा. याच्यामध्ये तुळशीचे तुम्हाला 10-15 पाने घ्यायचे आहेत, 5-6 लवंग घ्यायचे आहेत, 2 कप पाणी टाकायचे आणि हे चांगलं मिश्रण 10-15 मिनिटं उकळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये 1 चमचा मध टाकून तुम्हाला ते घ्यायचं आहे. या अशा प्रकारचे या 4 काढे जर तुम्ही घेतले तर सर्वसाधारण तुमचे लक्षणं थांबायला मदत होईल. आणि जर तुमचे लक्षणं थांबलेच नाही तर त्वरित तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेऊन त्यावरती तुम्ही उपचार घेऊ शकता. आणि याच निमित्ताने मी पावसाळ्यामध्ये तुमचं तसं बघायला गेलं तर इम्युनिटी पॉवर ही लो झालेली असते. याच्यामध्ये तुमचं डायजेशन हे कमजोर झालेलं असतं आणि त्या डायजेशन सुधारण्यासाठी म्हणून अजून एक काढा आहे. त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने आपल्याला अन्नाची चव पण लागत नाही अशा कंडिशनमध्ये तुम्ही 1 चमचा लिंबू, 1 चमचा अद्रक आणि 1 चमचा मध अशा प्रकारचं हे मिश्रण तयार करायचं आणि तुम्ही जेवणाच्या 3 वेळ जेवणाच्या अगोदर थोडं थोडं ते चाटून जर जेवणाच्या अर्धा तासावर घेतलं तर निश्चितच तुमच्या गेलेली चव येईल तुम्हाला आणि थोडं डायजेशन सुधारण्यासाठी या काढ्यापासून तुम्हाला नक्कीच मदत होईल असं मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना याबाबत माहिती देऊ इच्छितो. धन्यवाद. आपण पाहिलं की तुळशी आणि आल्याचा काढा, तसेच हळद आणि काळी मिरी, तसेच गवती आलं आणि चहा आणि त्याचप्रमाणे तुळशी आणि लवंग हे काढे घेऊन होणाऱ्या सर्दी आणि खोकल्यापासून तुम्ही आराम मिळवू शकता. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.